स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज जुन्नर तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय आमदार झांबरशेठ तांबे, तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्वर्गीय लतानानी तांबे आणि शिक्षण महर्षी स्वर्गीय विलास तांबे सर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगासाठी ज्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, तालुक्याचे आमदार अतुलजी बेनके, माजी आमदार बाळासाहेबजी दांगट, माजी आमदार दिलीपभाऊ डंबेरे, माजी आमदार शरदरावजी सोनवणे, माजी आमदार जगन्नाथबापू शेवाळे, सत्यशीलदादा शेरकर, देवदत्तजी निकम, शरदरावजी लेंडे, आनंदरावजी चौगुले, अनिल तात्या मेहेर, शिवाजीदादा खैरे, अशोकदादा कोलप, विशालजी तांबे, माऊली शेठ खंडागळे, अनिल शेठ तांबे, संजयराव काळे, तुषारभाऊ थोरात, छायाताई तांबे, अंकुशेठ आंबले, मोहितजी ढमाले, वल्लभ शेळके सर, शरदअण्णा चौधरी, बाजीराव शेठ ढोले, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, खाली बसलेले पत्रकार बांधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मित्र, सर्व पंचक्रोशीतले प्रतिष्ठित नागरिक, सर्वांना जय शिवराय. खरं तर आमदार साहेबांनी आधी फार सोयीनी सांगून ठेवलं आहे, पवार साहेब असल्यानंतर जास्त बोलायचं नसतं. पण खरोखर या ओतूरच्या भूमीत आल्यानंतर, या ओतूरच्या मातीत आल्यानंतर केवळ जुन्नर तालुक्याचं जसं महाराष्ट्रात एक फार मोठं वैशिष्ट्य आहे, त्याच पद्धतीनं जुन्नर तालुक्यात ओतूरचं एक फार वेगळं असं वैशिष्ट्य आहे, ओतूरचं एक फार वेगळं असं महत्त्व आहे. आणि विशेषतः आत्ता मगाशी सूत्रसंचालकांनी विशालभाऊ उल्लेख केला, दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असताना आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी जी घोषणा दिली होती ती होती रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आणि त्यातला रामकृष्ण हरी हा जो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे त्याची खरं तर सुरुवात, त्याचा पाया हा खरं तर बाबाजी चैतन्य महाराजांनी, हा संत तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन खरं तर हा मंत्र दिला होता. आणि आज या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उभं असताना मगाशी मी अनिल शेठना विचारलं की झांबरशेठ आमदार किती साली होते काळेसाहेब, त्यांनी सांगितलं 1970 साली आमदार होते. आणि माझ्यासारखा कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस जेव्हा राजकारणाकडे बघतो, आता शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे, अनेक ठिकाणी अनेक किस्से ऐकायला येतात, त्यावेळी परिस्थिती ही निर्माण होते की 54 वर्षांपूर्वी या भागाचं ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आम्ही आज त्यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करत असताना आम्ही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. पण ही नीतिमत्ता, ही तत्व, ही निष्ठा ही आजच्या काळात राहिली का, याचा एक फार मोठा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितलं तर नक्कीच हा निर्माण होतो. मग अशा आमदार साहेबांनी याचा उल्लेख केला, बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला, पण त्याचवेळी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शासनकर्ते म्हणून हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे की 10 दिवसात 12 घटना घडतात आणि या 12 घटना दुर्दैवी घटना, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना काही शासनाच्या योजनांची जाहिरात करण्यामध्ये फक्त जर लोकप्रतिनिधी हे जर मशगूल राहत असतील तर अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवण्यासाठी जनतेनं जाग होणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. कारण केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही, जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर बद अंमल करणाऱ्या, पाटलाचा चौरंगा करणाऱ्या छत्रपतींचा आदर्श जर घ्यायचा असेल तर मग त्या महाराजांचाही आदर्श घ्यावा लागेल ज्या महाराजांनी सांगितलं होतं की राज्याभिषेकाचा सोहळा करण्यापेक्षा या पैशात कितीतरी पाटबंधारे होतील, कितीतरी शेती ओलिताखाली येतील, कितीतरी लोककल्याणाची कामं होतील. आणि हा आदर्श सोडून जेव्हा फक्त योजनांचा उल्लेख होतो तेव्हा खरोखर आपण नेमकं कोणत्या दिशेनं जातो. आणि म्हणून मगाशी
जांभळ शेठच्या संदर्भातलं पुस्तक वाचत असताना मनापासून एक आदर होता, दाटून आला. याचं कारण म्हणजे माळशेट घाटाचा जो प्रणेते आहेत कुकडी प्रकल्पाच्या संदर्भातल्या सगळ्या जी सोडवणूक करणं होतं त्या संदर्भामधली जी झांबरशेटची भूमिका होती आणि मग नकळत एक तत्व असं सुरू होतं. मग कदाचित त्यावेळी झांबरशेटनी सांगितलं असतं की आता माळशेज घाट व्हायचा हे विकासाचं काम आहे म्हणून मी भूमिका बदलणार, तर कदाचित 54 वर्षांनंतर त्यांचा पुतळा उभा करताना आमच्या मनात शंका निर्माण झाली असती. पण या मातीमध्ये ती गंमत आहे, या मातीमध्ये तो एक फार मोठा एक सत्व आहे, फार मोठं तत्व आहे. कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पदस्पर्शानं सुद्धा पावन झालेली ही माती आहे. 1948 साली 5 डिसेंबर 1948 ला जेव्हा मुलींची चौथी शाळा ही जेव्हा चौथी शाळा मुलींची सुरू झाली, या मुलींच्या चौथ्या शाळेच्या वेळी शिक्षिका म्हणून राहताना स्वतः सावित्रीमाईंनी महिनाभर इथं ओतुरात वास्तव्य केलं. इतकंच नाही तर सत्यशोधक समाजाच्या ओतूर परिसरातले भाऊ कोंडाजी डुंबरे पाटील यांचं सत्यशोधक समाजाच्या विषयी असणारं योगदान आणि त्या योगदानानंतर बाबाजी कुसाजी डुंबरे पाटलांच्या 2 मुलींचा विवाह याच ओतूरच्या मातीमध्ये सत्यशोधक पद्धतीने झाला होता. आणि या विवाह सोहळ्याच्या संदर्भामध्ये इथे पुरोहितांनी जुन्नरच्या दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती, पण खटला मात्र सत्यशोधक समाजाच्या बाजूने लागला होता. त्यामुळे ही माती केवळ लोकसेवेची नाही, ही माती तशीच क्रांतीची आहे. आणि ही माती या पद्धतीनं जी पुरोहितशाही आहे ज्या पद्धतीनं एक समज निर्माण केले जातात, ही बंधनं घातली जातात, ही बंधनं झुगारून देणारी, हे आवर्जून यासाठी सांगतो. कारण या सगळ्या ज्या माझ्या माता भगिनी बसल्यात, या सगळ्या ज्या माझ्या विद्यार्थिनी बसलेल्या आहेत, तुमच्या इतकं नशीबवान महाराष्ट्रात दुसरं कोणीच नाही. कारण महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना 3 वारसा लाभलाय, मातृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा. हा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे, कर्तृत्वाचा वारसा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे आणि नेतृत्वाचा वारसा अहिल्याबाई होळकरांचा आहे. आणि मनगटात तुमच्या तेवढी ताकद हे नक्कीच असली पाहिजे. जर वाकड्या नजरेनं बघितलं तर डोळे काढून देण्याची ताकद ही तुमच्या मनगटात आहे याची प्रत्येकाने खात्री बाळगा. आणि म्हणूनच आज पुन्हा शिक्षण महर्षी विलासराव तांबे सर, पहिल्या महिला आमदार आमच्या लता नानी आणि स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण उर्फ झांबरशेट तांबे यांच्या या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आणि ज्या पद्धतीनं समाजकारणात तत्व, निष्ठा, मूल्य हे घेऊन त्यांनी कायम वाटचाल केली, त्याच पद्धतीची तत्व, निष्ठा, मूल्य ही कायम या शिवजन्मभूमीत ही रुजत राहो, फोफावत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.